माथेरानमध्ये नवीन वर्षानिमित्त प्रवेशद्वारापासून मनोरंजनाची धूम। मुंबई पुण्यापासून हाकेच्या अंतरावर माथेरान हे पर्यटन स्थळ असल्यामुळे या पर्यटन स्थळाला पर्यटक पहिली पसंती देतात। या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले होते। या पर्यटकाचे मनोरंजन करण्यासाठी प्रवेशद्वारापासून तयारी सुरू केली होती, त्यामुळे दस्तुरी या प्रवेशद्वारापासूनच पर्यटक आनंदी होत माथेरानमध्ये दाखल होत होता। माथेरान नगर परिषदेचे गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांच्या संकल्पनेतून माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने प्रवेशद्वार दस्तुरी येथे सर्वत्र फुग्यांनी सजावट करून तसेच मनमोहक विद्युत रोषणाई करून पर्यटकांना खुश केले। त्यातच मिकी हत्ती यासारखे मॅस्कॉट उभी करून त्यांच्याबरोबर डान्सवर थिरकताना पर्यटक दिसले। छोट्या बच्चा कंपन्यांना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही। पर्यटक आपला प्रवासाचा थकवा प्रवेशद्वारात विसरून प्रसन्न होऊन माथेरानमध्ये दाखल होत होता। माथेरानमध्ये दाखल झालेला पर्यटक आपापल्या हॉटेलमध्ये दाखल होत होते। हॉटेलमध्ये सर्व रूम्स सॅनिटाईज करून पर्यटकांची ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरने तपासणी करून रूम्समध्ये प्रवेश दिला जात होता। इतर हॉटेल यांनी सुद्धा ती काळजी घेतली होती। पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध खेळांचे आयोजन देखील केले होते। हॉटेलमधील पर्यटक समाधानाने परत जावा यासाठी कराओके, सिंगिंग, पपेट शो, जगलर शो, मॅजिक शो, हौजी, डिस्को यांसारखे खेळांचे आयोजन केले होते। यावर्षी कोविड-19 मुळे लॉकडाऊन लागल्यामुळे 8 महिने पर्यटक माथेरानमध्ये दाखल होण्यास बंदी होती। माथेरानच्या वीरभाई हुतात्मा कोतवाल क्रीडा संकुल येथे प्रसादभाई मित्र मंडळ आयोजित निसर्गामध्ये रात्रीच्या वेळी क्रिकेटचा थरार पाहण्याची संधी पर्यटकांसाठी असून या क्रिकेटचा थरार पाहण्यासाठी पर्यटक माथेरानमध्ये यावेत असे आवाहन आयोजकांकडून केले जात आहे। सहज समाचारसाठी अजय कदम, माथेरान।